या ठिकाणी मंचावर उपस्थित आपले लोकप्रिय आमदार श्री विकासभाऊ कुंभारे, आमचे अध्यक्ष आणि आमदार प्रवीणजी दटके, आमदार परिणयजी फुके, मंचावरील सर्व मान्यवर आणि या ठिकाणी उपोषण करणाऱ्या माझ्या भगिनी आणि बंधूंनो, काल आपलं शिष्टमंडळ मला भेटलं आणि शिष्टमंडळाशी सविस्तर चर्चा मी काल केली, आपले सगळे प्रश्न देखील समजून घेतले आणि त्यातनं कसा मार्ग काढता येईल याचा एक आराखडा देखील आम्ही सगळ्यांनी मिळून तयार केला आणि तशा प्रकारचा आदेश हे महाराष्ट्राचे जे लॉ सेक्रेटरी आहेत त्यामुळे खर तर ज्या मागण्या आहेत त्या अत्यंत महत्वपूर्ण अशा मागण्या आहेत. मागच्या काळामध्ये ज्यांना अधिसंख्य पदावर आपण परिवर्तित केलं त्या लोकांची कंटिन्युटी राहिलीच पाहिजे याबद्दल कुठलीही शंका नाही. त्यामुळे अशा अधिसंख्य पदावर गेलेल्यांपैकी ज्यांना डिस्कंटिन्यू केलेलं आहे तात्काळ मार्ग काढून त्यांना कंटिन्यू करण्याचं काम हे राज्य सरकारच्या माध्यमातून केलं जाईल. यासोबत जो काही औरंगाबाद खंडपीठाने निर्णय दिला आहे पेन्शनच्या संदर्भात तात्काळ त्याच्या अंमलबजावणीच्या संदर्भात एक उच्चस्तरीय बैठक घेऊन त्याचीही अंमलबजावणी करण्याचे निर्देश हे त्या ठिकाणी माननीय मुख्यमंत्र्यांच्या मान्यतेने देण्यात येतील. या संदर्भात काही अडचणी असल्या तर त्याही निश्चितपणे आपण दूर करण्याचं काम हे येत्या काळामध्ये करू. काल एक अजून अत्यंत महत्वाची गोष्ट आपल्या शिष्टमंडळाने माझ्या नजरेत आणून दिली आहे की ज्या लोकांना अधिसंख्य पदावर त्या ठिकाणी देण्यात आलं त्यापैकी अनेक लोक किंवा बहुतांश लोक हे शेड्यूल ट्राईबच्या बिंदू नामावलीवर नव्हतेच. ते जर शेड्यूल ट्राईबच्या बिंदू नामावलीवर नव्हते तर मूळ त्यांना अधिसंख्य पदावर देऊन एसटीची जागा रिकामी होत नाही. त्यामुळे जे लोक एसटीच्या बिंदू नामावलीवर नव्हते अशा लोकांचा वेगळा विचार करता येईल का हे आम्ही आता लॉ अँड ज्युडिशरीमध्ये तत्पावून पाहू आणि तसा जर करता येणं शक्य असेल, सुप्रीम कोर्टाचा कुठलाही त्यात अडचण नसेल तर निश्चितपणे त्या लोकांचा वेगळा विचार करून ज्या बिंदू नामावलीवर ते आहेत एससी एसटी एसटीवर तर नाही, एससीवर नाहीच, एसटीवर जे नाही आहेत तर ते ज्या बिंदू नामावलीवर आहेत त्यात त्यांना समावून घेता येईल का याचा निश्चित पडताळणी करता येईल आणि ते जर शक्य झालं तर मोठा प्रश्न आपला त्या ठिकाणी सुटेल आणि आपले अनेक लोक हे या अडचणीतून बाहेर येतील. मी या निमित्ताने आपल्याला हे आश्वस्त करण्याकरता आलो आहे की आपल्या डोक्यावरची जी टांगती तलवार आहे ती आम्हाला दूर करायची आहे आणि त्या दृष्टीनं मी आणि मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे आम्ही एकत्रित बसू आणि यातनं कसा मार्ग काढता येईल जेणेकरून कुठल्याही प्रकारचं लिटिगेशन देखील होणार नाही आणि आपल्या डोक्यावरची टांगती तलवार देखील दूर होईल. या सगळ्याच्या संदर्भात काल जे काही मुद्दे माझ्या समोर आले आहेत त्या मुद्द्यांची तात्काळ पडताळणी देखील मी करतो आहे आणि एक उच्चस्तरीय बैठक घेईन. त्या बैठकीमध्ये आपलेही प्रतिनिधी मी त्या ठिकाणी बोलवणार आहे जेणेकरून लवकरात लवकर हा सगळा मार्ग निघाला पाहिजे आणि म्हणून सरकारची सकारात्मकता आपण बघा. मला आठवतंय मी मुख्यमंत्री असताना जेव्हा प्रश्न निर्माण झाला होता त्यावेळेस आम्ही सुप्रीम कोर्टापर्यंत भांडून आपल्याला प्रोटेक्शन दिलं होतं. दुर्दैवाने मध्यंतरीच्या काळात जेव्हा सरकार बदललं त्याने कुठलाही त्या ठिकाणी विचार न करता आणि कुठलीही कायदेशीर लढाई न करता थेट आपल्याला अधिसंख्य पदावर ढकलून दिलं. पण आता जे झालं ते काही उलट होत नाही
पण त्यातनं नीट मार्ग काढून आपल्याला प्रोटेक्शन कसं देता येईल याचा प्रयत्न आपल्याला करावा लागेल. गेले 2.5 वर्ष आमचे विकासभाऊ कुंभारे सातत्याने या प्रश्नावर विधानसभेमध्ये भांडत होते, परंतु त्यांना सरकारच्या वतीनं रिस्पॉन्स मिळत नव्हता. पण विकासभाऊ आता काळजी करायचं कारण नाही आहे, मी आहे, मुख्यमंत्री आहे, आम्ही सगळे तुम्हाला रिस्पॉन्स देणारे लोक आहोत, कारण तुम्ही आमचे लोक आहात, त्यामुळे तुमच्या या समस्या सोडवण्याचं काम हे आम्ही निश्चितपणे करू. आणि म्हणून मी आपल्याला विनंती करतो, आता नवीन सरकार आलाय, नव्याने तुमच्या समस्या सोडवायला तयार आहे, त्याच्याकडे लक्ष द्यायला तयार आहे, आणि म्हणून आपण सगळ्यांनी हे उपोषण परत घ्यावं. आणि मी बैठक बोलवतो, त्या बैठकीला तात्काळ आपण मुंबईमध्ये यावं अशा प्रकारची विनंती आपल्याला करतो. आणि त्यासोबत ही विनंती करतो की हे उपोषण नागपूरच नाही, जे राज्यव्यापी चाललेलं आहे तेही आपण या ठिकाणी परत घ्यावं. सगळ्यांना विनंती करावी की मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दोघेही सकारात्मक असल्यामुळे आपलं उपोषण आपण परत घेऊ आणि यातनं निश्चितपणे मार्ग काढू, एवढीच आपल्याला विनंती करतो. आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. जय हिंद.